कोलियस हे एक असे झाड आहे की आपण एकदा बागेमध्ये लावले की ते सालोसाल आपल्या शोभा वाढवतात कोलियसची पाने वेगवेगळ्या शेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे झाड कोलियस हे उंच वाढून द्यायचं नाही कोलियसला दाट किंवा भुशी येऊन द्यायचं असेल तर त्याची कटिंग केली पाहिजेत त्याचे शेंडे छाटून घ्यायचे त्याला फुले किंवा बिया पण येतात आपण त्याची फुले आणि बिया काढून टाकायची म्हणजे ते आ, कोलियस चांगल्या पद्धतीनं वाढ वाढतं त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते आपण हे तीन पद्धतीने झाड लावू शकतोय वेगवेगळ्या तीन पद्धतीनं आपण हे झाड लावू शकतोय कटिंगनंही लावू शकतोय पाण्यातही त्याची वाढवून ते पुन्हा आपण जमिनीमध्ये लावू शकतोय आणि पानांपासूनसुद्धा हे झाड येऊ शकते कसे ते मी आता तुम्हाला दाखवते पहिली पद्धत आहे ही पाण्यामध्ये आठ ते दहा दिवस एका पाण्यामध्ये ठेवलं तर ह्याला मुळ्या येतात आणि पुन्हा आपण मी दाखवते तुम्हाला कशा छान पद्धतीनं त्याला मुळे आलेल्या आहेत फक्त ते तीन दिवसातून एकदा आपण ह्याचं पाणी बदलायला बदलणं आवश्यक आहे ह्याचं पाणी तीन दिवसातून एकदा बदललंच पाहिजे बघा ह्या कशा छान मुळे आलेल्या आहेत ह्या माझ्या एका आठवड्यात पाण्यामध्ये ते वाढलेलं आहे झाड कोलियसचं खूप छान पद्धतीनं त्याला मुळे आलेल्या आहेत आणि मग तुम्ही त्या कुंडीतून कुंडीत लावू शकताय ते झाड पुढचं मी दाखवते तुम्हाला पानांपासूनही मी त्याची वाढवलेली आहेत झाडं ती एका कुंडीमध्ये त्याचीच थोडीशी जून झालेली पान पानं होती ती काढली आणि कुंडीमध्ये अशी कडेनं मातीमध्ये लावली थोडीशी एक इंच आत खाली पानं मुळ्या त्याच्या म्हणजे पान घातलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला पाण्यामध्ये धुऊन दाखवते कशा पद्धतीनं त्या पानाला सुद्धा मुळे आलेल्या आहेत हे पहा अशा पद्धतीनं पानांपासूनही सगळ्या ह्या मा लावलेल्या पानांना सगळ्या माझ्या मुळे आलेल्या आहेत अजून एक मी काढून दाखवते तुम्हाला हे पहा फक्त त्याला जेव्हा आपण पानं किंवा कटिंग नवीन कटिंग लावतो तेव्हा ते झाड ते सावलीमध्ये ठेवायचं त्या कुंड्या सावलीमध्ये ठेवायच्या जास्त त्याला ऊन लागलं तर ते, ला ते, ते कोमेजत म्हणून सावलीमध्ये सगळे कटिंग्स जी लावतो ती सगळी सावलीमध्ये एक ते दोन आठवड्यासाठी ठेवायची आणि पाणी तेवढं वेळेवर त्याला ते घालायचं कटिंगनंही आपण लावू शकतो आहे त्याला एक दोन ते तीन इंचाची किंवा त्याच्यापेक्षा लहानसुद्धा कटिंग असेल आपल्याला अस तर त्यानंसुद्धा ही कोलियसचं झाड सहजगत्या येऊ शकते कुंडीमध्ये फक्त एक इंच आ, तो देठ खाली गेला पाहिजे इतकंच सोप्या पद्धतीनं ते लावायचं आहे दोन ते तीन आठवड्यात लगेच त्याला मुळ्या फुटतात आणि आपलं कोलियसच्या एका झाडापासून आपण असंख्य झाडं बनवू शकतोय इतकं छान त्याची पानं आहेत की आपल्याला फुलांची सुद्धा आवश्यकता आपल्या बागेमध्ये वाटत नाही इतकी छान ती कोलियसची पानंच खूप छान दिसतात बघा मी एका दोन झाडं आणली होती त्याच्यापासून मी किती आ, कटिंग लावून झाडं बनवलेली आहेत धन्यवाद